युवक कल्याण संघ सिंधुदुर्ग आणि जय गणेश युवक क्रीडा मंडळ मालवण आयोजित आमदार वैभव नाईक चषक कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुंबई येथील अंकुर स्पोर्ट्स संघाने उत्कर्ष मुंबई संघावर 22-17 गुणांनी विजय प्राप्त करत आमदार वैभव नाईक चषकावर आपले नाव कोरले. मालवण रेवतळे येथील मैदानावर खेळल्या गेलेल्या त्या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात अंकुर स्पोर्ट्स संघाने विजय क्लब मुंबई संघावर मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात उत्कर्ष मुंबई संघाने महाराष्ट्र रहाटणी पुणे संघावर मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विजेत्या अंकुर स्पोर्ट्स मुंबई संघाला संदेश पारकर यांच्या हस्ते चषक आणि रोख रुपये 66,666 तर उपविजेत्या उत्कर्ष मुंबई संघाला नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते चषक आणि रोख रुपये 33,333 देऊन गौरविण्यात आले. प्रो कबड्डीतील बेंगळूर बुल्स संघाचा कबड्डीपटू नितीन मोरे याचा सत्कार आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. संदेश पारकर यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. मनापासून त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि मालवण शहरवासियांचं सुद्धा त्या स्पर्धेला आपण इतका प्रचंडाचा प्रतिसाद दिला. आणि काल दीपकभाई आणि विनायक राऊत खासदार यांनी सांगितलं की एक तरुण आमदार कशा पद्धतीनं या मतदारसंघाचं चित्र मांडू शकतो, तर त्यांनी आपल्या कृतीत या ठिकाणी दाखवलेलं आहे. सामाजिक बांधिलकी, राजकारण सगळ्या क्षेत्रामध्ये भरीव असं काम हे वैभव नाईकांनी या मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि म्हणून एक चांगलं संघटन आणि लोकांची जनतेचा जो आशीर्वाद आहे हा त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आणि म्हणून एक चांगली स्पर्धा वैभव नाईकांनी या ठिकाणी आयोजित केली आणि म्हणून पुढच्या वर्षीच्या स्पर्धेकडे आता तितक्याच यांनी लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. केव्हा एकदा ही स्पर्धा परत एकदा वैभव नाईक या मतदारसंघामध्ये भरवत आहे आणि म्हणून विश्वासाने सांगतो की अधिकच चांगलं काम वैभव नाईक आपल्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी करतायत. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. काही राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन्ही सामने तसेच अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने कबड्डीप्रेमी उपस्थित होते. आपा मालनकर, कोकण 9, मालवण.